सपटाईम आप काल तुमचा एक बीजेपीचा कार्यकर्ता स्पेशली फायनली इतल्या दिसांनी जी चर्चा चलताली दीपक कालांगुटकर तो गोवा फॉरवर्डान जॉईन झाला आणि वेरियस इश्यूज म्हटल्या त्यांनी तिथून हाडले स्पेशली मांद्रेच्या हातूंतल्यान कसे पळयता तुम्ही सगळ्या सडनली डेव्हलपमेंट. एक्चुअली खरे सांगपाचे म्हणजे म्हाका ते दीपक कळंगुटकराचेर अजिबात कमेंट्स दिवपाचे ना, पण आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून फक्त सांगता. ज्या मनशाक 2002 हांवें राजकारणान हाडलो म्हणजे बीजेपीचो मेंबर केलो, बीजेपीचो मेंबर करूनच रावना जेन्ना हांव झेडपी मेंबर झेडपी मेंबर कोरगाव कॉन्स्टिट्युएंसी आनी मागीर 2007 हांव जेन्ना पेडणे कॉन्स्टिट्युएंसीचो आमदार म्हणून लोकांनी निवडून दिलो. सादारण 2 वर्सां उपरांत म्हाजो जो टर्म आसलो उलोवपी त्या टर्मान हांवें मनोहरभाई पर्रीकराक सांगून ताका तिकेट दिवपाक लायली, निवडुनूय हाडलो. परत दुसऱ्या टर्माकय खूब जाणांची इच्छा आसून सुद्दां परत मनोहरभाईक सांगलें की तो ताका अर्दो टर्म मेळ्ळा आनी एक टर्म ताका दिवचे, मान्य केले तिकेटय दिली, तेन्नाय ताका निवडून हाडलो. त्या मनशान सांगचें की दोनूय निवडणुकी लडटा आसतना लडून जिखता आसतना ताका 5 रुपये खर्च केला, 5 रुपये खर्च न करता ताका दोनूय फावटी निवडलो. म्हणून तुमकां म्हणटा म्हाका त्या मनशाचेर कमेंट्स करपाचे ना, कळ्ळें न्हय. पण एक म्हायती सांगता, तो ज्या पद्दतीन उलयता पळय वस्तुस्थिती ही आसा की राजकारणान हाडपी ताका दयानंद सोपटे 2 फावटी जो बडायक्यो मारता झेडपी मेंबर निवडून येऊन निवडून दोनूय फावटी 5 रुपये खर्च करून न लावता हांवें आनी म्हाज्या कार्यकर्त्यान ताका झेडपी मेंबर केलो. बीजेपीचो कट्टर कार्यकर्तो म्हणटा, हांव एक प्रश्न करता, तो 2019 खंय आसलो? 2017 डेफिनेटली हांव काँग्रेसचो कॅन्डिडेट आसलो, मिस्टर लक्ष्मीकांत पार्सेकर हे गोंयचे मुख्यमंत्री आसले, तरी सुद्दां 17,500 मतां दिवन म्हाका म्हज्या मांद्रेच्या जनतेन निवडून हाडलो. तेन्ना डेफिनेटली तो बीजेपी म्हणटा ताचेच बरोबर. पण 2019 जेन्ना भारतीय जनता पक्षाची तिकेट म्हाका बाय इलेक्शन दिली, सगळ्यांक खबर आहा हांवें काँग्रेसचे राजिनामो दिवन बीजेपीन आयलो, मनोहरभाई पर्रीकर ते होते. बाय इलेक्शन लढलो, बाय इलेक्शन लढटा आसतना बीजेपीन तिकेट दिली म्हणजे बीजेपीचो कॅन्डिडेट आसलो. तेन्ना हो दीपक कळंगुटकर कोणाक वावरतालो? जो खरोच जर बीजेपीक जर वावरलो जाल्यार तेणी म्हणू येता जाल्यार आपूण एक बीजेपीचो गेली 20 वर्सां निश्ठावंत कार्यकर्तो, सगळ्या जनतेक खबर आहा खंय आसलो. एक म्हत्वाचो मुद्दो म्हणजे तुमकां क्लियर जालें आसतले, तुमी त्या मनशाचेर म्हाका कॉमेंट्स करपाचे ना, ताका म्हाका इम्पोर्टन्स दिवपाचें ना. पण एक जो विजय सरदेसायचो आसा, जो सर्वे सर्वा ते गोवा फॉरवर्डरचो आसा, काल ताणें उलयता आसतना हांव म्हणटा एक व्हडली मिस्टेक केली. ताणें स्टेटमेंट केलो की दयानंद सोपटे एक वायरस बीजेपीक, त्या विजय सरदेसायक सांगन शिस्ता म्हाका तो वायरस खऱ्या अर्थान कालच्या ह्या विजय सरदेसायक आनी गोवा फॉरवर्ड पार्टीक तेच्या कालच्यान लागलो. विजय सरदेसायान ज्या मनशान गेली 22 वर्सां राजकारण करता आनी 22 वर्सां राजकारण करता 4 निवडणुको जिखता, त्या दयानंद सोपटेक विजय सरदेसायान राजकारण शिकोवपाची गरज ना, जेका शिकोवपाक जाय तेका तेणी शिकोवचे. आनी विजय सरदेसाय आज जो म्हणटा आनी बीजेपी सरकाराचेर उलयता, पक्षाचेर उलयता, सगळ्या जनतेक खबर आहा हो विजय सरदेसाय जेन्ना भारतीय जनता पक्षाच्या सरकारान आसलो, TCP चो मिनिस्टर आसलो, टाउन एंड कंट्री बँक, अक्षरशा गोंयांक कशें लुटलां म्हणजे गोंयच्या जनतेक ह्या विजय सरदेसायान कसो TCP चो मिनिस्टर लुटला, एक लुटारू. हांवें म्हणटा विजय सरदेसाय एक नंबर लुटारू, जसो सत्तेन आसतना उलय नासलो, म्हणजे जशे नुस्तें उदकान आसता तेन्ना जाय तशी मजा मारता, जाय तश्यो उडयो मारता म्हणजे पेयता म्हणटात, आनी उदकांतले जेन्ना भायर काडटात पळय जशें तडफडटा पळय तें नुस्तें, ती परिस्थिती आज विजय सरदेसाय जाल्या. तसो तडफडटा तो कारण लुटूंक मेळना. आनी ज्या मदनगिरी म्हणजे मद जो मारला पळय विजय सरदेसाय, ताका हांव शिकवणी दिता, वॉर्निंग दिता, त्यांनी राजकारण अवश्य करचें.
राजकारण इलेक्शन टायमार कशें लडपाचें तें पद्दत लडचें हें नाका जाल्यार स्टेटमेंट दयानंद सोपटेचेर करचें न्हू. कारण दयानंद सोपटेक पेडणे जी फूल पेडणे तातूंत कितली जनता बऱ्या पैकी वळखता. कारण 4 फावटी निवडून येतात सबंद तालुके म्हणजे जिल्हा पंचायत मेंबर पहिली 2007 आमदार पेडणे मतदारसंघाचो झालो. 2017 आणि 2019 मांद्रे मतदारसंघाचो जनतेन आणि माझ्या कार्यकर्त्यांनी केलो. त्या मनशाक विजय सरदेसायान शाणपण सांगची गरज ना. अवश्य करचें राजकारण पण ताणें राजकारण करता आसतना योग्य पर्यंत करचें दयानंद सोपटेक शिकोवपाची गरज ना आणि असले नका जाल्यार स्टेटमेंट करपाचे ना. हो स्टेटमेंट जो ताणें केला ताका एक सांगता त्या विजय सरदेची लफडी काडपाची म्हाजी अशी खूब आसात आणि म्हाका ती काडपाची कापास्त आता काढू शकता. ताणें अवश्य आपले काम करचें जंका की ते भितर घेतल्यात अवश्य पाठपुराव कर म्हणजे पाठराखण करची म्हाका काय प्रॉब्लम ना. कारण आज सुद्दां हांव ठामपणे सांगता आज जरी हांव मंत्री नसलो पण म्हाका लोकांच्या जनतेक म्हणजे जनतेकडसून जो रिस्पॉन्स मेळटा आणि ज्या पद्दतीन हांव माझ्या मांद्रे मतदारसंघात कामां करता हांव म्हणिना खंयच्याच मंत्र्याक दोशी ना पण मंत्री असताना सुद्धा जी कामं जायना ती मंत्री नसताना मांद्रे मतदारसंघात हांव काम करता सतत जनतेबरोबर. ओके आणि एक विषय म्हणता पण तो दीपकान म्हटलेलं असं की दोनूय मांद्रे ते पेडणे हातून तो गोवा फोवडा जिखून दाखवतलो. म्हाका प्रश्न करिनसो तुमकां ताका न्हय. 2 फावटी जेन्ना हांवें झेटपी म्हणटकच निवडून हाडलो 3rd टायमाक तो झेटपी हरलो. कसो हरलो? कारण तेन्ना त्याचेच मनीस म्हणटाले त्याचीच फॅमिली म्हणटाली 2 फावटी जेन्ना जिखलो तेन्ना दयानंद सोपटे बरोबर आसलो. आतां जो हरलो तेन्ना दयानंद सोपटे ना म्हूण हरलो. हाचे वचून तुमी समजून घेयात स्वताची ताकद कितें आहा पळय म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांची ताकद आणि माझ्या कार्यकर्त्याचो माझेर विश्वास जो आसा हांव सांगू शकता. हांव सांगपाची गरज ना तुमकां कारण तुमकां सगळें खबर आहा. पण असले पोरकटपणाची जी भाशा जी उलयतात पळय त्या पोरकटपणा भाशेक म्हाका स्टेटमेंट करपाचो. आतां फक्त परत म्हणटा कितें तुमी क्वेश्चन करता काय उलोवचें पडटा. एक आणि एक विषय असा त्याने म्हटलं की हे जे आमदार इम्पोर्ट केलेले आले आणि आमकां किंमत ना असे तसे म्हटलं त्याने. दयानंद सोपटे भारतीय जनता पक्षान 17 मे 1999 जॉईन झाला म्हणजे माझे पॉलिटिकल कॅरियर भारतीय जनता पक्षासून सुरू झालं. 1999 17 मे 1999 ते आजपर्यंत फक्त मधलो जो काळ गेलो ज्याका कारणीभूत एक भारतीय जनता पक्षाचो लिडरच कारणीभूत आसलो ज्याच्या खातीर म्हाका पक्ष सोडून वचचो पडलो. म्हणून त्या भाईच्या प्रेमा पोटी ज्यांनी राजकारण म्हाका शिकयले जरी आज जरी ना ते आमच्या बरोबर मनोहरभाई पर्रीकर आणि दुसरो मिस्टर सतीश दोन संघटन मंत्री हांच्यांनी जे राजशाकर शिकयले आणि त्याच्याच म्हणजे मनोहरभाई पर्रीकराच्या उतराक मान देऊन येदी उडली ज्या मुख्यमंत्री सिटींग मुख्यमंत्री ज्याका उडून आमदार जो झालो काँग्रेस पक्षाचे सोडून परत बीजेपीन आयलो. बीजेपीन येऊन बीजेपी तिकीट दिली बाय इलेक्शन जसे आम्ही चक्रव्यूह म्हणतात व्हेरी टफ असले. कारण हेच मनीस प्रामुख्यान विजय सरदेसाय इज वन ऑफ द फायनान्सर ऑफ दॅट ओपनर माझं कोण असलो पण जी धारकर त्याचो असलो. हांवें असेंब्लीन सुद्धा त्याका सांगला तो हो असलो भितर म्हणजे 2000 म्हणजे 1999 पासून आज पर्यंत हांव राजकारणात मधले 2 वर्ष कितें सोडली जाल्यार हांव बीजेपीन आसा. जेन्ना जेन्ना तुम्ही इतलो टफ फायट दिलेलो आसा इट मे बी चीफ मिनिस्टराक देखून सोड डू यू डज इट मॅटर दीस फॉर मी इट मेक्स नो डिफरंट एट ऑल. वयल्यान सांगता हांव 2007 इलेक्शनाचे जर पळयशात येदो व्हडलो पेडणे तालुक्याचो भाटकार राव राजे देशप्रभू घराण्यांतलो बाब जितेंद्र देशप्रभू हांव ताका रिस्पेक्ट आजूनय जरी तो आज हयात नसलो तरी पण तेन्ना येदो व्हडलो जेका तेच म्हणटालो की आपणाक उडोवपाक अख्ख्या गोंयांत कोण ना अख्ख्या गोंयांत पेडण्यान न्हय अख्ख्या गोंयांत कोण ना कारण येदो व्हडलो भाटकार आसलो तो म्हणू शकता तो. पण त्या मनशाक सुद्दां हांवें 2007 म्हणजे हांवें न्हय म्हाज्या त्या कार्यकर्त्यान पेडण्याच्या हरयला आणि म्हाका आमदार केला. 2017 हिस्ट्री तुम्ही जाणात 2019 जाणात
फुडें वतासतना 2022 हांवें तुमकां सांगपाचीच गरज ना, तुमी जर म्हाज्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याक जर सुद्दां दितले, वोटराक सुद्दां दितले, तर तुमच्या प्रश्नाचे हांव उत्तर ते दितले, म्हाका देवळी गरज ना. कोण तो पॉलिटिकल लिडर जाका लागून तुमकां असो बीजेपी सोडून वयचें पडलें? कितें आसा पळय, ज्यो गोश्टी घडल्यो त्यो घडल्यो, ताचें नांव घेवप आनी ताचो परत अपमान करप म्हाका सोबना, कारण म्हाजो स्वभाव ते बसना. म्हण फायनली एकामेकांक तुमकां फेस करचेच पडटा न्हू? एकामेकांक फेस करून करले सुद्दां जाल्यार एक सिनियर बीजेपीचो लिडर म्हण हांव तेन्नाय रिस्पेक्ट आजय दिता, हाचेय फुडें ताका रिस्पेक्ट दिता. ओके, ते हॅव बीन आनी अशेंय आयकलां की थोडे तुमचे सिनियर बीजेपी लिडर हॅव बीन सेइंग म्हाका टिकेट मेळटली, म्हाका टिकेट मेळटली, वेन यू आर द सिटींग एमएलए देयर एट द मोमेंट. हय, जेन्ना सिटींग एमएलए आसता आनी त्या एमएलएन ज्या पद्दतीन टॅग केला, म्हणजे दिल्ली काँग्रेसी आमदारकी सोडून जस्ट विदीन वन एंड हाफ इयर जेका हांव देव मानतालो आनी आजुनूय मानता, आयुश्यभर मानतलो, त्याच्या उतरा खातीर सोडली, बीजेपीन आयलो, बीजेपीची तिकेटी पक्षान दिली, बाय इलेक्शन जिखलो, जिखूनय वगी रावना, परफॉर्मन्स जर तुमी पळयशात कंपेर टू, हांव म्हणिना पण डेफिनेटली लोक म्हाजी मांद्र्याची जनता ताजे बरोबर कार्यकर्ते जे म्हणटात ते आसत, पण इतले करूनय म्हाका दिसना कोणी अवश्य सपना ज्याका ते पळय ही डेमोक्रसी, प्रत्येकाक हक्क आहा सपनां रंगोवपाची, पण म्हाका खात्री आहा म्हाजो पक्ष जो आसा पळय तो पक्ष म्हाज्या सारकिल्ल्या आमदाराक सायटीक काडून दुसऱ्याक तिकेट केन्नाच दिवचो ना.